आजकाल आपण प्रत्येक गोष्ट विकत घेताना चांगले ब्रँड बघतो मग ते प्रेस्टिजचं कुकर असेल किंवा कोलगेटचं पेस्ट मुलांसाठी तर कसलीच तडजोड करत नाही आपण मुलांना लागणारे कपडे शूज वॉच त्यांचे चष्मे सगळं काही ब्रँडेड या ब्रँडचं का महत्व आहे कारण हे ब्रँड अशा गोष्टी पुरवतात ज्या खूप कम्फर्टेबल ट्रेंडिंग आणि फॅशनेबल आहेत बरोबर ना तसं बघितलं तर लाईफ पण ब्रँडेड झाली पाहिजे ना लाईफ पण कम्फर्टेबल ट्रेंडिंग आणि फॅशनेबल असली पाहिजे म्हणजे मुलांना त्यांच्या आयुष्याची तेवढीच ओढ लागेल जेवढी इतर ब्रँडची आहे मग ब्रँडेड ब्रँडेड म्हणजे काय पहिलं राहण्यासाठी आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या लाईफस्टाईलचा अवलंब करणे जिथे आपण स्वतःच्या फिजिकल इमोशनल आणि मेंटल हेल्थच्या वेलबिंगसाठी प्रयत्न करू तिथे रोजचा दिवस एनर्जेटिक हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह राहील ब्रँडेड लाईफचं दुसरं इन्ग्रेडियंट ट्रेंडिंग ट्रेंडिंग राहणं म्हणजे आजूबाजूला होणाऱ्या घटना टेक्नॉलॉजी बद्दलची माहिती सांस्कृतिक बदल इकॉनॉमिकल लेवलवर होणाऱ्या घडामोडी यांची रोज माहिती घेऊन स्वतःमध्ये हवे ते बदल करून अपडेटेड राहणं आणि आता शेवटचं म्हणजे तिसरा इन्ग्रेडियंट फॅशनेबल एक फॅशनेबल लाईफ जगणं म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अशा प्रकारे प्रेझेंट करणे जिथे लोक तुमच्या कपड्यांची नाही तर तुमच्या कॅरेक्टरचं कौतुक करतील तुमच्या वागण्यात दिसणाऱ्या तुमच्या तत्वांचे कौतुक करते मग करायचा ना प्रयत्न एक ब्रँडेड लाईफ बनवायचा